गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाच्या वतीने गिधाडांचे संवर्धन व संरक्षण केले जात आहे. वनविभागाने जनजागृतीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये गिधाड पक्ष्यांविषयी कुतूहल निर्माण होत आहे. अशातच जिल्ह्यात नवनवीन प्रजातीच्या गिधाडांची नोंद केली जात आहे. नुकतेच गडचिरोली नजीकच्या बोदली परिसरात काळे गिधाड म्हणजेच सिनेरिस व्हल्चर आढळून आला असल्याची माहिती गिधाड मित्र तथा वन्यजीवप्रेमी अजय कुकुडकर यांनी दिली आहे. गडचिरोली नजीकच्या बोदली परिसरात गिधाडांचे उपाहारगृह नव्याने सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी मेलेली जनावरे टाकून गिधाडांना अन्न पुरविले जात आहे. पहिल्यांदाच मृत जनावर टाकल्यानंतर अजय कुकुडकर यांना 4 दिवसांनी काही गिधाड पक्षी निदर्शनास आले. यामध्ये काळ्या रंगाचा मोठ्या आकाराचा पक्षी आढळून आला. या पक्ष्याचे निरीक्षण करण्यासाठी 2 ते 3 दिवस परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी गिधाड मित्र अजय कुकुडकर, मनोज पिपरे आणि छायाचित्रकार विपुल उराडे यांना सदर पक्षी निदर्शनास आला. त्याचे निरीक्षण केले असता ते दुर्मिळ असलेले व आपल्या भागात आढळून न येणारे काळे गिधाड असल्याचे ते निदर्शनास आले. सिनेरिस व्हल्चर हा गिधाडांच्या इतर जातींपैकी सर्वात मोठ्या आकाराचा गिधाड असून त्याचे वजन 13 ते 14 किलो इतके असते. मृत जनावरांची चामडी काढण्याचे काम तो करतो, त्याला शिकारी पक्षी म्हणून ओळखले जाते असे अजय कुकुडकर यांनी स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.